जी कार्यकारिणी होती त्यामध्ये मोठे बदल अजित पवारांनी केल्याचं सांगितलेलं आहे आणि शरद पवार यांचा देखील निर्णय लागू होऊ शकत नाही, त्यांनी घेतलेला निर्णय लागू नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी माहिती देताना म्हटलंय। अभिषेक निर्णय हा लागू आहे की नाही? नाही, कारण आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खूप सारे म्हणजे आमच्या आम्हाला खात्री आहे की खूप सारे म्हणजे बाय वास्ट मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य लोकांनी आमच्या कालच्या या डिसिशनला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे असंच म्हणजे कुठल्याही लोकशाहीमध्ये बहुमताने घेतलेला निर्णय हे अवैध आहे किंवा कोणी त्याला म्हणजे बदलू शकते असा नाही। मी आज जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलेलं आहे की त्यांच्या आता जे हे जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो आणि त्यांच्या जागेवर मी माननीय श्री सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहो। कुठल्याही व्यक्तीच्या डिस्क्वालिफिकेशनची किंवा सस्पेन्शनची प्रक्रिया हे काही पक्षाद्वारा होऊ शकत नाही आणि सोबतच ते काही निवडणूक आयोगाकडे पण याचा अधिकार नाही, तो अधिकार राहतो फक्त स्पीकरकडे आणि त्याची लांब एक प्रक्रिया प्रोसेस केल्याशिवाय त्या कुठलाही असा निर्णय किंवा कुठल्याही त्यांच्या सूचनाचा अमल होऊ शकत नाही। राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आपण विसरला का? त्या संदर्भामध्ये काल निर्णय झालेला आहे। काल स्वतः त्या पोस्टवर प्रफुल्लबाई त्या ठिकाणी होते, मी पण संघटनेमध्ये गेले अनेक वर्ष 99 स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये कामाला सुरुवात केली ते आजपर्यंत आम्ही लोक काम करत होतो ते उभा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं काल मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये स्वतः प्रफुल्लबाईंनी सुनील तटकरे साहेबांची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे। प्रांताध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरे साहेबांची नेमणूक केली गेली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय। त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाही आहे। शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्या बरोबर आहे असा आमचा ठाम विश्वास आहे। विरोधी पक्ष नेता नेमायचं काम हे विधानसभा अध्यक्षाचं असतं आणि असेंब्ली चालू असताना विधानसभा अध्यक्ष जी पार्टी सत्तेवर नाही आहे विरोधी पक्षात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ज्या पक्षाची असते त्याचा अध्यक्ष म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून अध्यक्ष नेमणूक करतात हे कदाचित आपल्याला पण पत्रकार या नात्याने माहिती असेल। पण निव्वळ आम्ही जे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत त्याच्यातल्या आमदारांच्या मध्ये एक समरसता निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातो त्याला काही अर्थ नाही। विकासाचा ध्यास म्हणजे